तर फायनली मित्रांनो आम्ही इकडे पोहोचलो. मम्मी आमच्या स्पॉटवर पोहोचलोय. आमच्या काय आमच्या लोकेशन वर पोहोचलेलो आहे. आमच्या हनीमून पॉइंटवर पोहोचलोय आम्ही. लाज वाटते. लाज वाटते. कसं लाज वाटत त्याला? हाय ते घर आहे, ते घर आहे. हॉटेल दाखव ना. हॉटेल किती? थांब ना, हॉटेल दाखवतो. सगळं दाखवणार मी, स्टेप बाय स्टेप सगळं दाखवणार तुम्हाला. दोन मिनिट. गाडी पार्क होती आता आमची. आणि आता यांच्या फ्लॅश ने माझ्या डोळ्यांना खूप त्रास झालेला आहे. त्रास झालाय म्हणजे डोळे आपलेच आहे. चला तुम्हाला मी पूर्ण हॉटेल दाखवतो मित्रांनो, लगे राहो आमारे व्हिडिओ के साथ. हे असं हॉटेल आहे मित्रांनो. तर वेलकम झाल्यानंतर आम्हाला ज्यूस दिलाय प्यायला. तर आमचं असं झालंय इथे एकदम ओके मध्ये. हो मी हॉटेल कसं आहे? खूप भारी. आवडलं तुला? असं मी इकडे बसले, मी पूर्ण थकेले. आता पूर्ण आवरायचं आहे आम्हाला. ते पटकन सर संपलं. भारी होतं का? त्याला वेलकम टी म्हणतात. नाही बस झालं, तू पी आता. सुपिरियम रूम आहे म्हणजे सुपिरियम. आता वाच, मला इंग्लिश वाचतं नाही तेवढं. ते चल आवर पटकन. ते थांबले आपली बॅग घेऊन. ड्रायव्हर काका पण आतमध्ये जे. चल तर आमचा रूम सापडतो आहे. रूम सापडायला गेले वरती. आता सगळी सर्विस त्यांचीच असते. फक्त जाणार म्हणाले सगळं. रूम पण सापडले आपल्याला. चावी दे का बाई? हो मित्रांनो, आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलेलो आहे. तर हे बघू शकता तुम्ही एकदम असे भारी लाईटिंग. ही अशी टीव्ही मोठी, नो सिग्नल दाखवलाय तिला. मला काय करायचं मला माहित नाही. पण रिमोटचं पण ऑपरेटिंग सांगितलंय. वन रिमोट फॉर टीव्ही दॅन चायनल्स. असं एकदम भारी. भूमी कुठे शिरली होती तू लगेच? बेडरूम वगैरे. हो आमचा असा सुंदर असा बेडरूम. इकडं फॅन, इकडं संदीप भाऊ. अरे इथं लाईट लावलं. थांबा मी. इडली लाईट कुठे आहे? हो खराब दिसतोय ना. आवरायचंय हो, तयार व्हायचंय मला पण. किती वेळापासून मी असंच फिरते माहितीये का? लय उशीर झाला. तर ही अशी ए सी आणि काय उपडते पण लय भारी भो. पाय एक दोन तीन तीन सहा उशा आहे भूमी सहा. त्यानंतर इकडं कोणता रूम आहे? हा लगेज रूम आहे. इकडे पण एक आरसा आहे. लय आरशी इथं. आता गोव्यात आले ना दुसरे इंग्लिश मार्केट. हा इथे आमचे क्लॉथ. हा इकडे म्हणले कपडे सुकायला टाकणार आहे मी. आहे ना? नाही मारे इच्छा. अरे इकडे माझी रूपा टाकणार सुकायला. म्हणजे रूपा म्हणजे माझी अंडर पॅन्ट. ती पण मी सुकायला टाकणार आहे. त्यानंतर ही आमची बॅग. हा इथे खाली लॉकर दिलंय. त्या लॉकर मध्ये मी काय ठेवून तुम्हाला काय एक अंदाज काय वाटतोय? तर मी या लॉकर मध्ये माझी माझ्या दोन अंडर पॅन्ट ठेवणार आहे. मी तीन अंडर पॅन्ट आणलंय. अंडर पॅन्ट मध्ये मी लॉकर ठेवणार आहे. अरे लॉकर मध्ये अंडर पॅन्ट ठेवणार आहे असं आहे. परत प्लस वायफायची सिस्टीम आहे रूमला. त्यानंतर हे बघा इथे शॉवर आंघोळीला. त्यानंतर परत एक आरसा आहे मित्रांनो. राडा राडा धुमटाक धुमटाक धुमटाक. त्यानंतर टिश्यू पेपर आहे. त्यानंतर इथं फोन लावायचा. म्हणजे पाणी संपलं असेल तर फोन लावायचा. असंच मला काहीतरी वाटतंय. हा हे काय काय केस वाळवायचे काय नाही केस वाळवायचे डोक्याचे केस वाळवायचे. एक दोन तीन 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 बस बस भूमे
फ्रेश झाल्यावर करायचं असं ते तर हा श्रावर श्रावर हा श्रावर तर यातला हा शॅम्पू लागतो तर हा घ्यायचा हा शॅम्पू लागतो तर हा घ्यायचा तर हे बटन आहे इकडे फिरवलं तर गरम पाणी येईल आणि इकडे फिरवलं तर थंड पाणी येईल आणि हे तर आपलं तर डायरेक्ट वरून श्रावर चालू आहे तर हा एडजस्ट फॅन आहे सगळं दाखवतो मी आपण काय नसतं सोडतो आपण ब्रश आहे कोलगेट आहे म्हणजे मम्मीने मला आहे ना पहिले ब्रश पण देऊन ठेवले होते चांगले दोन दोन ब्रश मम्मीने दिले म्हणजे एक हरवलं तुझ्याकडून सगळं हरवतो दरवेळेच आणि त्यानंतर मेनू कार्ड पण आहे खुर्ची भारी दिले बरं का इथे बसतो पहिली बसून पण भूमी तुला खुर्ची नाही खुर्ची मला दिली ग खुर्ची मला दिली फक्त हा इकडे नको बसू ते केटल नाही आहे अग हे बघ हे काय दूधच हे दुधाची पावडर आहे तर मित्रांनो अबयो फ्रीज 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 अग ते आहे ना त्यात चहा टाकायचं मी मला एक चहा बनव मस्त पाहिजे असं स्पेशल स्पेशल चहा म्हणजे डायरेक्ट सणा अंगाची आठी तर तरी झाली आहे पाहिजे हा तर काय हे दाखवतो ना इथं कुठं जायचं इथून तर ही आमची आहे बाल्कनी लाईट लावू मग बाहेरची बाहेरची लाईट लाव नाही वन मिनिट बेबी ही आमची बाल्कनी आहे आणि इकडं असं आपल्याला खुर्च्या दिल्या इथं आम्हाला खुर्च्या दिले बसायला बसा मस्त पैकी तुम्ही आराम करा त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही फिरायला आले तर फिरून घ्या एकदम व्यवस्थित राहा दोन पाण्याच्या बाटल्या आहे त्यानंतर हा एक जग आहे अजून नंतर रूम सर्व्हिस करायला माणूस सकाळपासून म्हणजे सकाळपासून नाही साडेदहाच्या दरम्यान येईल त्यानंतर साडेनऊच्या दरम्यान परत येईल आणि त्या आम्ही ही एक लाईट भारी लाईट बंद पण करायची पण ही पण भारी म्हणू या चालू ठेवू आणि फॅनची तर हवा मी घेणार नाही कारण की आम्ही एसीचं पण बिल दिलं आहे आणि एक भारी वाटतं की मित्रांनो एक नंबर हॉटेल या एक नंबर तुम्ही तुला हॉटेल आवडलं का खूप भारी खूप भारी खूप भारी अजून तर खूप आवडली अजून तर भरपूर काय काय दाखवायचं खाली जाऊन बीच काय काय म्हणतो तुम्ही नाही पूल दाखवायचंय जाते कशी एकदम पूल दाखवायचंय त्यानंतर रेस्टॉरंट दाखवायचंय अजून काय पार्किंगचं नाही आपल्याकडे पार्किंग ड्रायव्हर काकांनी गाडी लावली असते एकदम गार्डन पण आहे गार्डन पण आहे हा हर्षले भारी वाटतो बरं का पण घेऊन जावा काय घरी हा बाई बाई काय दिसतंय कडे मी हा ना लाईट कमी इथे थोडी जास्त लाईट झाली पाण्याची तर इथं पिवळी लाईट आहे म्हणून थोडंफार मित्रांनो ब्लर वगैरे होत असेल पण काही नाही आता त्यांना म्हणलं असं तुम्ही डोळे लाईट देते म्हणले असे तुम्ही घे खाली राहा खालच्या फ्लोअर मध्ये राहा फक्त तुम्ही बघा किती सुंदर रूम आहे माहितीये भारी वाटलं तुला मी इथेच चालंतर आपण असू दे किती किती घर सोडून किती 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 लांब दुबई फुबईला गेलं ना तरी सुद्धा संगमनेर एक नंबर म्हणजे जे आपलं घर असत ते घर कारण की आम्हाला करमत नाही आम्ही आलोय गंज हनुमून पॉइंट कसं बोल हनुमून पॉइंटला आमच्या लाजली लाजली तर असंच मित्रांनो मला ही चादर लय आवडली जाताना भूमी आपल्या बॅगेत टाकून दिली अगं बॅग लय मोठी आहे आपली बाई हा हिची इंग्लिश ऐकली ना मला ऍक्च्युअली डायरेक्ट ऍक्च्युअली होऊन जात त्याच्यामुळे मी शांत बसतो ऍक्च्युअली काही नवीनच आलंय तर मित्रांनो आता मी फ्रेश वगैरे होतो भूमी तू पण फ्रेश होय तर भेटूया आपण परत एकदा तर चला मित्रांनो मी मस्त पैकी आता आवरले आता खाली चाललोय भूमी आवरते अजून फ्रेश होती खाली जाऊन मला आता ड्रायव्हर काकांना जेवणाची सोय करावं लागेल चला आता तर आता मी ड्रायव्हर काकांना पैसे देऊन आलोय त्यांना पण जेवायचं होत जवळपास 700 किलोमीटर त्यांनी गाडी चालवली कधी उघडली काय बाया दरवाजा तर कसं दिसतंय मित्रांना कमेंट मध्ये नक्की सांगा बडे बाई हा चे का नंबर तो उलटा फालटा व्हायचा तो बोंबलत बसा
राडा करून टाकायचे आपल्याला इथं खतरनाक. बरोबर रूम मध्ये शिरलोय मी. बरोबर रूम मध्ये शिरलोय. तुम्हाला ना खायो कोण पाहिजे तुम्हाला? भूमिका रोखले नाही वागचो रे. तेच म्हटलं रोखले कसे काय बोलले या. अरे मला वाटलं चहा बी केला काय तू. भूमि हॉटेल लय भारी आहे. भूमि हॉटेल लय भारी आहे. बघून आले ना म्हणून मग ते इतक्या वेळ कशी गेले ना. ग ते ड्रायव्हर काकांना पैसे द्यायचे होते जेवण, त्यांना पण भूक लागली होती ना ग. ओके मी आवरत होते, झालं माझं आवरून फ्रेश वगैरे झाले. भारी दिसते अगं लाईट जास्त केली काय? नाही लोक घरचं आवरतच होते. हा टपकन आवर काय फेरण लावली बिरण लावली लावली का नाही? मित्रांना कशी दिसते आम्ही दोघं पा आता आम्ही दोन दिसून का कसे दिसते आम्ही दोघे. ऐका नाही राडा तुमच्या सपोर्टमुळे आज आम्ही इथं पण आलोय. बरोबर अजून भरपूर पुढे येऊ जाऊ, नवीन नवीन दाखवू, मजा करू, धमाल करू, मस्ती करू. एक दिवशी तुमचा सपोर्ट असलं तर दुपारीला पण जाऊ. राडा राडा आहे ना बाबा. आवर पटकन 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 आवर. मला लावायचं आहे. तुम्हालाच म्हणते मी लावून देणार आहे. छान लावणार आहे मी, एकदम छान लावणार आहे. मी शांत बस, एकदम छान लावणार आहे. लावला का? थांबा थोडस. कसं लावलं बाबा रे मला? छान लावलंय ना नाजूक. आई शब्द बाबो लाईट गेली. लाईट गेली ना? लाईट गेली. माझा आत्मा तुझ्या तर तुझा आत्मा बाहेर म्हणे. तर मित्रांनो कधी कधी सर्व्हर डाऊन वगैरे होत इथं, तरी पण काही असू का नसू खुर्ची तोडची लोकची खुर्ची दे ओके बेबी. अरे बिया बाय बिया बाय बेबी व्हिडिओ को म्हणून येडे बेबीज डे ना. बेबीज डे काय काय इन फ्युचर आओ. मी कुठेतरी ऐकलो होतं बेबीज डे ना मी बोलत. तर मित्रांनो हा आहे आमचा हनीमूनचा पॉइंट. राडा राडा तर लोक म्हणत असतात सारखे सारखे हनीमूनचा पॉइंट हनीमूनचा पॉइंट म्हणतो. तर मित्रांनो खरंच म्हणजे खूप खुश आहे मी, कारण की इथं आलोय असे. अरे बाबा जाऊ द्या बरं, तुम्हाला आता काय सांगू. भूमी आवर ना, भूक लागली आहे ना. आणि आमच्या हॉटेलची एक परंपरा अशी आहे, आमच्या हॉटेलची नाही ज्या हॉटेलची परंपरा अशी आहे की 8:30 वाजता जेवण चालू होतं आणि सकाळी 8:30 वाजता ब्रेकफास्ट चालू होतो. पण आपण ब्रेकफास्ट करायचा तो अरे जेवणासारखाच करायचा, आणि जेवण करायचं ते एकदम खतरनाक मध्ये ब्रेकफास्ट सारखं नाही करायचं, कारण की आपल्यापाशी असं तसं नसत. अरे लय भुरक होते ना कॅमेरा असं खराब झालं काय वरत काय ना. आवर भूमी म्हटलं ना आपलं कामच तसं आहे. आपलं काम साधं सिम्पल नाही आहे. आपलं काम म्हणजे फक्त पसारा काढायचं, फक्त पसारा काढायचं, दुसरं काहीच नाही. आले आले ना या मऊ गादीवर लोळले बघा उषा बघा. त्याला काय आपण मस्त पैकी नाचत बसलो, कारण की ही गादी माझ्या घरी पण गादी का माझ्या घरी पण गादी आहे, पण ही जास्तच नरम वाटली म्हणून मोकर उड्या मारल्या. सगळ्यांच्या घरच्या पेक्षा गाद्या ना ही नरम असती, ही लगेच खाली जाते म्हणून उड्या मारत होते मागाशी. तर खाली जायचं का? चल आपलं सगळं हॉटेल वगैरे दाखवून येऊ. आपलं म्हणजे आपण ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या हॉटेल दाखवून आपल्या आपल्या घरात. म्हणजे आता काय बोलू तुम्हाला मी सांगा. तर हा फोन विनायक भाऊंचा आहे. विनायक भाऊंनी मला म्हणजे तू फोन राहू दे विनय संदीप तुला, कारण की चांगले व्हिडिओ काढ. पब्लिकला आपलं नाराज करू नको. तर मित्रांनो विनायक भाऊंनी मला मोबाईल दिलाय. विनायक भाऊ तुमच्या मनापासून आभार भावा, एक नंबर तू काम केलेला आहे. तुमच्या मनापासून आभार. तर मित्रांनो आता आपण जाऊ मस्त पाहिजे.
खाली तर खाली गेलो आपण एकदम राडा करून टाकू म्हणजे राडाने बघू आपलं हॉटेल वगैरे कसं आहे म्हणजे ते हॉटेल वगैरे कसं आहे असं बघू. आम्ही चाललोय आता खाली जेवण करायला कारण की जेवण रेस्टॉरंट मध्ये असतं. तर भूमी आवरलं काय भूमी? अगं चल ग, भूक लागली ग, पासून कावळे को असं को 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 करते ग. सकाळी आम्ही फक्त काही नाश्ता केला होता ना, आम्ही 9:30 नाश्ता केला होता आणि जवळजवळ 14.5 तास आम्ही प्रवासात होतो. तर आता मित्रांनो आम्ही चाललोय नाश्ता करायला. तुम्ही पण डिनर करायला चाललोय. आम्ही गोव्याला आलोय तर आम्ही इंग्लिश नाही, आम्ही मराठीच बोलणार. मी तर मराठीच बोलणार थोडंफार, मराठीच बोलणार थोडीफार मारले तर हिंदी मारण. त्यानंतर कार्ड घे, कार्ड घे, हे आपलं कार्ड आहे बघ, हे असं कार्ड आहे, इथं कार्ड येतं मित्रांनो. भूमी हा पण मोबाईल घे, कार्ड घ्यायचं म्हणलं तर कार्ड नाही घ्यायचं बाई, आता कार्ड घेतलंय मी. दाखवत तुम्हाला कार्ड कसं लावते. तर याच्यात कार्ड घातलं तर लाईट लागती, काढलं तर थांबा बरं का, थांबतो. भरपूर जणांना माहिती ही गोष्ट नाही ग, आज काही काही माझ्या गरीब भावांना माहित नाही. तर बघा असं याला लावलं, लागना हे भाऊ. हा तर बघा लाईट गेली, चल भूमी आता माझ्या हाताने गेली. तर आता आम्ही चाललोय, चल भूमी इकडे लोकेशन धरतोय, नको पाहू सगळे त्यांचे त्यांचे फिरायला. तुझं काय चाललं का? माझा मोबाईल घेतला का? चला मित्रांनो आता आम्ही चाललोय खाली, तर आपण भेटूया आता डायरेक्ट, आपण खाली भेटूया. तर आम्ही आता जेवायला चाललोय डिनर करायला. सगळं दाखवते ना मी, थांबा. हा तर हे आमचं रूम वगैरे तिथे आमचं नाही म्हणजे कळलं त्यांना, आमच्या मालकीचं नाहीये, बाकी आम्ही राहतो सध्या इथेच. हे असं आहे सगळं आणि हे असं पुढे अशी लॉबी आहे, खूप मोठी अशी स्पेस आहे आणि हे रेस्टॉरंट आहे. जेवणाची सोय आहे इथं. इंग्लिश नाही इथं रेस्टॉरंट आहे आणि छान हे बघा, हे पण असे रूम्स आहेत खूप छान आहे. आणि हा इथे ओ उडी मारा याच्यात स्विमिंग पूल मध्ये, हे बघा आई शो. आणि हा असा सुंदर असा स्विमिंग पूल आहे, एकदम छान असा स्विमिंग पूल आहे इथे. आणि हे बघा हे असं छानस रेस्टॉरंट. भूमी इथं आपण आता रेस्टॉरंटमध्ये आलोय मित्रांनो. इथं असं जेवणाची सोय असते, हॉटेल तर्फेच असते दोघांचं, कारण की तुम्ही जसं पॅकेज करशान त्याच्यावर असतं ते. तुम्ही पॅकेज जसं केलं तसं ते तुम्हाला भेटणार. आणि इकडं काय भेटलं ते हे काय आपण पेट नाही इकडचं साईडचं, त्याच्यामुळे हे काय आपल्या पॅकेजमध्ये नव्हतं आणि नसणार पण आहे. हा भूमी घ्यायचं तुला काय नाही ना? हा म्हणलं हा म्हणते काय नव्हतं. आता दादानी पहिले पाणी आणलंय आम्हाला थोडं, म्हणजे 9:30 तसं जेवण बनतं पण आम्ही लवकर आलो, आम्हाला लवकर भूक लागली ना. असं काही नाही, आवाज आवाज भूमे आवाज तिथे टायमिंग सांगितलं ना तर त्यामध्ये थोडी गडबड झाली, बाकी ठीक आहे असंच होतं. हा बाकी बघा तुम्ही एकदम बघू शकता की एकदम खतरनाक आहे. पलीकडे स्विमिंग पूल आहे, अलीकडं भूमी आहे आणि पलीकडं मी आहे आणि त्या पलीकडं हे काय ते भूमी काय ते तुम्हाला काही नाही ते रॉंग नंबर असतो पाहिजे तिथं. तिथं नंबर लागला तर मग तुझा नंबर लावला का मग डायरेक्ट म्हणायला लागल तुझंच जग मी कोण आहे तू? मी बायकोला पण विसरून जायचो लवकरात लवकर, त्याच्यामुळं असे नंबर काय लावायचे वगैरे नाही. तुम्ही झाड भारी आहे, तुझ्यापेक्षा भारी झाड दिसतं. अगं झाड सोबत आलो म्हणजे झाड, तू पण एक झाडाची भूमी असं म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट भूमीला, भूमी व्हेज खाणार आहे आणि मी नॉनव्हेज खाणार आहे, कारण की नॉनव्हेज मला लईच आवडते. नॉनव्हेज मध्ये काय ते पण तुम्हाला दाखवतो. आणि स्टार्टअप साठी फक्त आता थोडं सूप आणलंय त्यांनी ते. हा अहो लय शुद्ध बोलतो मी, शुद्ध म्हणजे एवढं शुद्ध बोलावंच लागतं ग. तुला गावठी भूमी
दादांनी प्लेट लावली पहिले. व्हेज मध्ये लगेच रेडी आहे हो, फक्त नॉन व्हेज मध्ये रेडी नाही. नॉन व्हेज मध्ये रेडी व्हायला आता नॉन व्हेज म्हणलं थोडं शिजायला टाइमच लागते. पण आम्हाला सांगितलं की ते 8:30 टायमिंग, पण ऍक्च्युली ते रेडी होणार होतं 9:30. पण ते आता काही नाही, ॲडजस्ट करून घेऊ. आता ॲडजस्ट मराठी माणूसच करू शकतो, सगळे बाकी सगळे करू शकतात. दादा आलाय काय करून, दादा तिकडे चालला, दादा तिकडे गेला उभे पाणी घेऊन. बघा इथं पूर्ण असे टेबल असतात, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हॉटेल बुक करशाल काय उभे. खूप पण खूप छान हॉटेल आहे ना, खूप भारी हॉटेल आहे ना. सेटअप कसं आहे, खूप भारी आहे. म्हणजे ना मी फोटोत पाहिलं होतं, पण असं असतं नाही का फोटोत बघतो तेव्हा गर्दी नसते, कोणी माणूस सुद्धा नसतं. आणि जेव्हा रिअलमध्ये पाहतो तेव्हा गर्दी वगैरे असते, मग आवडत नाही. पण असं काहीच नाही आहे, मला असं रिअलमध्ये बघितल्यावर पण खूप आवडलं, खूप छान. म्हणजे भूमीला रिअलमध्ये पण तेवढंच भारी हॉटेल आवडलं, आणि हॉटेल एक नंबर आहे, मला ते इतकं आवडलं आहे ना. तर हॉटेलचं नाव आहे काय भूमी, सोमी प्लाझा गोवा. या हॉटेलला आम्ही थांबलो आहे असे अरे भूमी हा फॅन, या फॅनला पुढं ताट लावेल बघ भूमी. त्या ताटाचं काय रिझन माहिती का, प्लेट लावेल बघ. त्या प्लेटीमध्ये पाणी असलं ना, ते पाणी फेकलं का बाहेर, मग त्या याचा आवाज एकदम भारी येतो. म्हणजे थंडी वा म्हणजे गरम होत नाही. आणि दुसरी गोष्ट तर काय, आता कोणत्या प्रवारावर लावले. तर मित्रांनो तुम्हाला अजून भरपूर काय दाखवायचं, आता जेवण तर येऊ द्या, मग नवीन नवीन दाखवतो. जेवढं जास्त दाखवतो आहे तेवढं जास्त दाखवतो. आणि दुसरी गोष्ट, भाषेमध्ये कशी वाटते तुम्ही मला सांगा, कारण की मला तर माझी भाषा ही मी जी बोलतोय ना आता ती मला सगळ्यात भारी वाटून राहिली. मग तुला कशी वाटून राहिली भाषा, खूप छान वाटते. तुम्ही मला तुम्ही कशी छान वाटतो. हा तू भूमीला शॉपिंग केली होती, हा भूमीचा ड्रेस मम्मीने शॉपिंग करून दिली भूमीला, आणि मम्मीच्या चॉईसनी हा पण टी शर्ट घेतलाय मी, आणि पॅन्ट पण मम्मीच्या चॉईसनी घेतली आहे. आपल्याला काही जमत नाही घ्यायला, पहिल्यापासून सांगतो ना, आता पण तेच सांगतो. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. आणि हा भूमी काय बोलते तू, काय सांगत होते, मला तिकडे आग जेवणाचं बनत बर का, त्या साईडला भूपे पॅटर्न आहे. काय भूपे पॅटर्न, भूपे पॅटर्न म्हणते याला, भूपे पॅटर्न म्हणजे की मी आतापर्यंत नाही पाहिलं. म्हणजे भूपे नसतो का लग्नात वगैरे असतो किंवा काय वगैरे असतो, तसे असं नाही भूमी ते म्हणे, असं नाही ते असं असत तर ते प्लेटा बाहेर असतात, समज रे. तिथून प्लेटा घ्यायच्या, आपण चालू झाल्यावर सांगू बघू, कारण मला असंच वाटतंय का मी असंच ऐकलं होतं. मला तर असं वाटत ना भूमी, तुला काही वाटत त्याच्यात मला नाही माहिती, पण मला तर असं वाटतंय. काय वाटून घेऊ नको, वाटून घ्यायला इथं काय भाजी चपाती नाही, तू वाटून घेणार आहे. तर मित्रांनो बघत राहा व्हिडिओ तुम्ही. तर हे आमचं सुंदर असं सूप आलेलं आहे ना भूमे, येऊन बघ भरभूमी कसं लागतंय. अगं त्याला चमचा म्हण बाई, हिला काय करावा, ही इकडून तिकडे आली का डायरेक्ट बदलून जाते स्पून. अगं बाई चमचा बोल, चमचा महाराष्ट्रीयन भाषेमध्ये त्याला चमचा म्हणतात. हा चमचा. तर मित्रांनो आता सूप आलंय, थोड्यानंतर आल्यानंतर मी तुम्हाला सगळं एक एक दाखवतो. फायनली मित्रांनो आमचं डिनर आलंय. तर माझं चिकन आहे, ते फिश फ्राय आहे, फिश म्हणजे फिशची भाजी आहे, भूमीची डाळ आहे, पनीरची भाजी आहे, भात आहे, अजून काय भूमी आहे सर, दम आलू. हा दम आलू, दम आलू हो, ते दम आलू आहे. आणि याला आपल्याकडे कोशिंबीर म्हणतात, जिकडे काय रायता म्हणतात. अगं गोड आहे ते हो. तर बघा ही माझी भाजी चिकनची, हे काय भूमी काय माहिती, फिश फ्राय, फिश फ्राय नाही का, फिश करी काहीतरी, गोड गोड आहे का नाही. लगेच काय म्हणलं का, लगेच बस येते लगेच चाटत. काय करत तुझं मी आता, अजून आणि यायचं बाकी मित्रांनो आमचं. तिथं थंडी, अगं गोव्याला कुठं थंडी असते का गोव्या, हा आता तिला गोव्याला घेऊन आलं तरी म्हणती थंडी नाही. अजून मी दाखव चल,
जर मायक फिरो मला बघू दे पूर्ण बघितलंच नाही बघा हे बघा तरी काही बोलत नाही मित्रांनो तर मलाच बोलावं लागत ना मी ऍक्च्युली ना मी ना हित तिथं बघते नुसती ग काय काय कसं काय हा तुला मी माझ्याकडे बघायला आणलं एक हित तिथं सगळे टेबल बघायला आणले टेबल नाही बघते म्हणजे किती सुंदर वातावरण आहे असं बघते झाडं इतके भारी भारी झाडं इतकी लांब लंबाटी लंबाटी झाड आहेत ना बघा खायला लगेच सुरू ना अजून नान पण आलं नाही खायला लगेच सुरू आता हे आता कोण चाखून बघतय हा कोण चाखून बघतय यांना माहीतच नव्हतं गोडे का आंबटे करून यांनी मला फसवलं आता सगळं चाटून बघणार सगळं चाटून होत इकडे बघ भूपे पॅटर्न अजून तो चालू झाला नाहीये आम्ही स्पेशल गेस्ट आहे काय बोलन काय नाही मग अरे भूपे पॅटर्न आहे ना लहान आणले किती छान सुंदर अस टेबल ते एक नंबर आहे मला तुला आवडला नाही उपवास आहे माझा नको खूप मी का म्हणजे यांनी खायचं मी नाही खायचा तुझ्या हाताला लगेच कळ लागले बघा हे नान आले तर आता आम्ही जेवण चालू करतो मित्रांनो तुम्ही पण जेवण करून घ्या जेवण करत असाल काही काय ना काय काम करत असाल तर पहिले काम साईडला सोडून जेवण करून घ्या आम्ही पण जेवण करून घेतो आता मी पण खातो चिकनची भाजी मच्छीची भाजी त्यानंतर भात भूमीचा पण भात काढून घेतो मी इथं खातो मला आपलं जे सगळं ते तुम्ही चिकन खाणार का तू नाही खाणार हे तुम्ही खा पण चिकन नाही खाणार मी नान चालू कर तुझं खायला फायनली मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे तर भूमी आईस्क्रीम आली आणि एक आहे मालपोहा काय म्हणते त्याला माला आणि कोणता मालपोहा दाखव ना हा मालपोहा एकदम गोड लागत असा ना बघ बरं खाऊन मी नाही मी आजच खाल्ला मी एकदा खाल्लो होतो फक्त हे हा आईस्क्रीम खाऊन बघ बरं आईस्क्रीम येडे आईस्क्रीम खाऊन बघ ना आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊन बघ कशी आहे भारी आहे ना खाय 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 ऐक ना तुझ्या आईस्क्रीम मला ते मालपोहा तूच खाय एकदम चुकीचं भूमी आहे असं नाही करायचं फायनली मित्रांनो दिसतंय भूमी दिसतंय ना पण आईस्क्रीमचा पगड झाला पार आणि घुसायला खाऊ राहिले नको नको मी खातो मित्रांनो आईस्क्रीम एकदम भारी आहे जेवण पण एकदम भारी होतं एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक चला आता हा व्हिडिओ आम्ही इथं स्टॉप करतो बाय बाय.